परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं सा मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा देशाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या महामुंबईतील पहिल्या आंतरराष्ट्रीय ग्रीन फील्ड विमानतळाच्या धावपट्टी बांधकामाला दक्षिण बाजूकडून सुरुवात करण्यात आली आहे पुढील वर्षी या विमानतळावरून पहिले उड्डाण करण्याच्या दृष्टीने विमानतळ बांधकाम कंपनीने वेग घेतला आहे गाभा क्षेत्रातील टेकडी फोडण्याचे काम सुरू झाले आहे तर क्षेत्राबाहेरील टेकड्या सपाट करण्याचे काम प्रगतीपथावर आहे विमानतळासाठी सपाटीकरणाचे काम वेगाने सुरू असून या विमानतळ धावपट्टीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे ओलवा नदीचे नैसर्गिक पात्र बदलून एका दिशेला वळवण्यात आले आहे यासाठी नदीच्या दोन्ही बाजूंना गेबियन पद्धतीने भिंत उभारण्यात आली आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी सोळा हजार कोटी इतका खर्च असलेले विमानतळ विकसित करण्यासाठी स्थापन झाली आहे सिडको आणि राज्य शासन हे एन एम आय एलचे भागीदार आहेत एकूण दोन हजार दोनशे अडुसष्ट हेक्टरवर उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचे गाभा क्षेत्र एक हजार एकशे एकसष्ट हेक्टर इतके आहे स्वातंत्र्यानंतर ते भारतातील सर्वात मोठे ग्रीनफील्ड विमानतळ असा लौकिक असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रतिवर्ष साठ दशलक्ष प्रवासी संख्या हाताळू शकेल वीस वर्षांपूर्वी नवी मुंबई विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे त्यासाठी दोन हजार दोनशे अडुसष्ट हेक्टर इतकी जमीन संपादित झाली असून प्रत्यक्षात एक हजार एकशे साठ हेक्टरवर धावपट्टी आणि टर्मिनल उभारणे जाणार आहे सिडकोने या विमानतळासाठी उलवा टेकडीची उंची आठ मीटरपर्यंत कमी करण्याचे काम गेल्या वर्षी सुरू केले असून विमानतळाच्या करण्याचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा सिडकोच्या वतीने करण्यात आलेला आहे दोन हजार कोटी रुपये खर्चाची धावपट्टीपूर्वक कामे सुरू करण्यात आलेली आहेत नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हा या क्षेत्राचा कॅटॅलिस्ट उत्प्रेरक प्रकल्प ठरणार आहे या प्रकल्पामुळे या भागाचा अमूलाग्र बदल होणार असून इतर अनेक प्रकल्प येत्या काळात कार्यान्वित होणार आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमध्ये सर्वप्रथम धावपट्टी उभारणे या कामाला प्राधान्य दिले गेले आहे यासाठी जमीन सपाटीकरण वेगाने सुरूही झाले आहे सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेले हे विमानतळ नवी मुंबईला थेट जगाशी जोडणार असून नवी मुंबईबरोबरच राज्याच्या विकासासही गती देणारे ठरणार आहे